विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विचारले असता ही क्लिप मी आताच ऐकलेली आहे, अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझं देखील बोलणं झालंय, त्यामुळे या एकूण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। 3 ऑगस्टलाच असा प्रकार घडल्याचं देखील अण्णासाहेब यांनी सांगितलंय, त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे। मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे, अपघातातील गाडी आणि 3 तारखेची गाडी याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे। ह्या क्लिपच्या बाबतीत मला निश्चित काही सांगता येऊ शकणार नाही, कारण मायकरांशी काल बोलणं झाल्यानंतर फक्त एवढंच मला कळलं की तो 3 तारखेला देखील एक वाईट पद्धतीने एक प्रकार घडलेला होता आणि तो ऑब्जेक्शनेबलच प्रकार होता की अशा पद्धतीने गाडी साहेबांची ती समोरच्या गाडीवर, मायकरांचं म्हणणं होतं की ती समोरच्या गाडीवरती आपली गाडी नेऊन आदळावी अशा पद्धतीने ती गाडी ओव्हरटेक करत होती आणि ही असे बाब असेल तर ती निश्चितच आक्षेपार्ह होती आणि त्या गाडीचं आणि या गाडीचं काही कनेक्शन आहे का हे देखील तपासून पाहणं गरजेचं आहे असं मला वाटतंय। तुमचं मायकरांशी बोलणं झालंय का, नेमकं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, तुम्हाला प्रकार काय सांगितलं नेमकं? मायकरांनी हाच प्रकार सांगितला मला की ती गाडी 3 तारखेला जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा आपली गाडी हेतुपुरस्पर दाबण्याचा प्रयत्न होत होता असं मायकरांना वाटत होतं, परंतु साहेब म्हणत होते की ते गाडीतली मुलं बहुतेक प्यालेले असावेत, त्यामुळे तो प्रकार साहेबांनी फारसा गांभीर्याने घेतला नाही असं त्यांना। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।